काही नाही, माझ्या मतदार संघातल्या मतदारांना हात जोडित होतो. अरे किती हात जोडले जाता तरी मी तुझं काही ऐकणार नाही. म्हणजे तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकणार? काढून टाका, मलाच कंटाळा आला या खुर्चीचा, हात मोडक्या खुर्चीचा. अरे अरे, तुझ्या बापाने विनंती केली म्हणून तुला नोकरीवर ठेवला होता, पण तू काहीच कामाचा नाहीस. अरे दिवसभर खुर्चीवर बसून स्वप्न पाहत राहतोस. थांब, तुझी खुर्चीच काढून घेतो. माझी खुर्ची जरी काढून घेतली सभापती साहेब, तरी एक दिवस लक्षात ठेवा, तुमच्या आतल्या खुर्चीवर हा मल्हार देवदास बसलेला असणार. मल्हार हा राजकारणाचा नाद सोड, नाहीतर भीक मागायची वेळ येईल. मी भीक सुद्धा खुर्चीत बसूनच मागेन साहेब. अरे अरे, तुला काही स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही रे? स्वाभिमान? तुम्ही मला आता नोकरीवरनं काढूनच टाकायला लागलात. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो सभापती साहेब, राजकारण्याचा स्वाभिमान अंडर पॅन्ट सारखा असतो, तो झाकून ठेवायचा असतो, दाखवायचा नसतो. तुला लई यायला सांगितलं माझ्या माग माग येऊ नको म्हणून. एक काम होत का? काय काम? तुझं माघरी आहे? नाही, बाजाराला गेलेत. आय ती बी गेली आहे. सगळं भाव सगळे गेलेत, मी एकलीच आहे घरला. आधी सांगायचं नाही का? नाही म्हणजे उन्हात उभारून बोलण्यापेक्षा तुझ्या घरी जाऊन बोलू बसलो असतो ना. माझ्या घरी? तुझ्या घरी अडचण होय ग, मग माझ्या घरी जाऊ. माझ्या घरी बी कोण नाही. चप्पल बघितली का माझी? शाळेत असल्यापासून बघते, अजून तीच वापरतो. होय का? काळजी करू नको, पुढच्या हप्त्यात तुला नवीन घेऊन देतो. खरं? म्हणजे काय खोटे बोलतो? होय का? मी तर माप देऊन ठेवते. दे 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 दे. अगं पायाचं माप तुझ्या मागितलं. काय असत? अरे गाल्यावर चप्पल बसेल पाचकन. अरे बाबा, नशीब तुझा मुर्दा नाही पाडला तिने. अरे काय पद्धत आली वर प्रपोज मारायची. आता हात घाईला आल्यावर आणखीन काय करणार? डायरेक्ट इचारून टाकलं. असं डायरेक्ट इचारायचं नसतं गोट्या लेखी बाळींना. वय? अरे इथे वय वाढत चाललंय. चिट्टे चपाटे देण्यास वेळ घालवतो. इथे कधी एकदा माझं लग्न होते असं झालं मला. अरे एवढंच जर तुला लग्न व्हावं वाटत असन तर रात्री बापाच्या अंगावर पाय टाकून झोप. दुसऱ्या दिवशी नाही सून आणली तर मिशा उतरून दिन हातात. आधी नोकरी कर, मग लग्न करून देतो म्हणून सांगतोय. अरे इथं माझ्या जीवाचे का हाल चालत माझं मला माहितीये रे. दिवस कसा बसा ढकलतो रे, पण रात्र साला कट्टा कटत नाही ना. मग कर ना कुठतरी नोकरी. करतो. कुठे करू? त्या डोके साहेबाकडे कर. तो पडेल सरपंच. त्योच. त्या डोक्याला काय वाटतं? आबा साहेबाला इंग्रजी चांगलं येतं म्हणून ते सरपंच होते. अच्छा, म्हणून आता डोक्या इंग्रजी शिकायला लागलाय. गोट्या, काय तू जाऊन त्याला इंग्रजी शिकव ना यार. पण मी? अरे माझंच इंग्रजी तुटक फुटक आहे. अरे त्याला तेवढं येत नाही ना. तुला पीए म्हणून ठेवून घेतो. त्यानं काय होईल? त्याचे सगळे डावपेच आपल्याला कळते ना. त्यानं काय होईल? या वर्षीच सरपंच पद आपल्याकडे येईन. तुला काय येड लागलं का रे? आपल्या गावात आबा साहेबांशिवाय दुसरा कोणी सरपंच होऊ शकत नाही, माहित ना तुला. गोट्या, या टायमाला सरपंच मी होणार म्हणजे होणारच. ते कसं काय? काय तुला धू म्हणलं की धू जा. काय लोमत विचारायचं नाही.